हाय हॅलो नमस्ते, मी कल्पना। कल्पनाच रेसिपी मध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे। आजची आपली रेसिपी आहे पुरी भाजी। पहिली फ्लावर बटाट्याची भाजी केलेली, पाहूनच तुम्हाला खाऊशी वाटेल। अगदी सोप्या पद्धतीने कमी मसाल्यामध्ये ही भाजी बनवलेली आहे, झटपट पद्धतीने पण होणार आहे। रेसिपी तुम्हाला आवडली तर रेसिपीला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका, बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे येणार काय माझ्या रेसिपी त्या तुम्हाला पाहता येईल। चला तर मग सुरुवात करूया रेसिपीला। तुमच्या लक्षात आलं असेल इथे एक मोठा कांदा मी फ्लावरचा घेतलेला आहे, छानपैकी फ्रेश फ्लावर आहे। त्याचे मीडियम साईजचे तुकडे केलेले आहेत, तुम्हाला आवडेल तसे तुम्ही करू शकता। या पद्धतीचे तुकडे केलेले आहेत। त्यानंतर आता हिरवी मिरची, कढीपत्ता, एक चमचा राय, हिंग, अद्रक हे स्लाईसमध्ये कट करून घेतलेले आहे। यामध्ये अगदी थोडे मसाले टाकलेले आहेत, धना पावडर एक चमचा, काश्मीरी लाल मिरची एक चमचा, हळद अर्धा चमचा, चवीपुरतं मीठ, स्लाइस केलेले टोमॅटो घेतलेले आहे। फ्लावर जे आहे ते आपल्याला वाफवून घ्यायचे, त्यासाठी मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे। आणि पाणी गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला फ्लावर टाकायचे, थोडंसं यामध्ये मीठ पण टाकणार आहे मी। अगदी सोप्या पद्धतीने ही भाजी मी कशी करायची ते सांगितलेलं आहे। इथे दुसऱ्या साईडला 3 ते 4 चमचे मी तेल घेतलेले आहे। तेल गरम झालं की यामध्ये मोहरी टाकायची, हिंग आणि कढीपत्ता, मिरची ही आपल्याला टाकून परतून घ्यायचे। तोपर्यंत दुसऱ्या साईडला मी 2 बटाटे घेतलेले, याचे मीडियम साईजचे काप करून घ्यायचे। तुम्ही बघू शकता बटाटे जे आहे ते नवीन आहे, त्यासाठी मी त्याची साल काढलेली नाहीये। हे बटाटे आपल्याला तेलामध्ये टाकायचे, छानपैकी कॅरमल करून घ्यायचे, म्हणजे ते छानपैकी शिजले पण जातील आणि त्याला एक चांगली चव येईल। फ्लावर जे आहे ते उकळत्या पाण्यामध्ये मी टाकून फक्त हे आपल्याला झाकून ठेवायची आहे 5 मिनिटं। त्यानंतर आपण ही फोडणीची तयारी केलेलीच आहे। यामधला फ्लावर आता काढायचा आहे, बटाटा पण कॅरमल झालेला आहे चांगला। फ्लावर काढून आपल्याला बटाट्यामध्ये टाकायचा आहे, इथे झाकण लावायचं आपल्याला आणि त्यानंतर 2 ते 3 मिनिटं चांगले वाफ काढून घ्यायचे। तुम्ही बघू शकता 2 ते 3 मिनिटं झालेली आहे आणि इथे आता आपल्याला एकदा मिक्स करून घ्यायचं आहे। त्यामध्ये आता आपण जो फ्लावर आहे फक्त गरम पाण्यात टाकला होता तो पूर्णपणे शिजलेला नाही, फक्त त्यामधले जे किडे वगैरे असतील तर ते निघून जातील, कारण औषधं वगैरे मारलेली असतात फ्लावरला तर ते थोडंसं निघून जाईल। त्यासाठी आपल्याला गरम पाण्यात टाकायचं फ्लावर। ते इथं बघू शकता मीठ टाकून आपल्याला फ्लावर आणि बटाटा मिक्स करून घेतलेला आहे। त्यानंतर मी अर्धा प्याला इथं पाणी टाकलेलं आहे, अद्रकचे स्लाइस जे केले होते ते टाकलेले। त्यानंतर परत एक वाफ काढायची आहे 3 ते 4 मिनिटासाठी। तर आता 3 ते 4 मिनिटासाठी वाफ तर काढून झालेली आहे, इथे फ्लावर पण आपला झालेला आहे, थोडासा शिजायचा बाकी आहे। तोपर्यंत आपल्याला टोमॅटो आणि जे मसाले आपण घेतलेले ते टाकायचे आहेत। यामध्ये तुम्ही पाहिलं असेल का मी गरम मसाल्याचा वापर केलेला नाही आहे, त्यानंतर लसूण पण वापरलेला नाही आहे। काही भाज्या अशा असतात का त्यांना स्वतःची एक चव असते, तर ती कायम ठेवण्यासाठी जास्ती मसाले न वापरता आपल्याला ही भाजी बनवायची। त्यामधले फ्लावर एक भाजी आहे, तर तुम्ही बघू शकता फ्लावर जे आहे ते गरम पाण्यामध्ये फक्त वाफवून घेतलेले आहे। त्यानंतर आपल्याला ओव्हर कुक पण करायची नाही फ्लावर, तर बघू शकता सुरीच्या सहाय्याने मी कट करून दाखवलेले आहे, तर फ्लावर जी आहे ती तुटली जाते। तर इथे चटपटी तशी फ्लावर आपली तयार झालेली आहे। मसाले टाकून झाल्यानंतर एक परत 2 मिनिटासाठी मी वाफ काढून घेतलेली होती। त्यानंतर तुम्ही बघू शकता छानपैकी फ्लावर आपले मसाल्यामध्ये कोट झालेले आणि भाजी पण आपली तयार झालेली आहे आणि झटपट पद्धतीने पुरी सुद्धा इथे काढून घेतलेली आहे। अशा झटपट पद्धतीच्या जर भाज्या तुम्हाला करायच्या असेल किंवा नवीन शिकायच्या असेल तर कल्पनाच रेसिपीला नक्की सबस्क्राईब करा। परत भेटूया अशाच एका रेसिपी बरोबर। थँक्यू।